उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर विठ्ठल उमप यांची ही कर्मभूमी. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, दुसरीकडे खारफुटी जंगलाचा विस्तार. या दोघांच्या मध्ये वसलेला हा मतदार संघ भांडू पंपिंग परिसरातील फ्लेमिंगो सेंचुरी ही पक्षीप्रेमींसाठी दरवर्षीची पर्वणी. फ्लेमिंगोंसहित विविध प्रजातींचे दुर्मिळ पक्षी इथं निवाऱ्याला येतात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी विहार तलाव आणि तुळशी तलाव याच मतदारसंघात आहेत. मात्र याच परिसरातल्या नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. नव्या इमारतींचं बांधकाम, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधा, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, एसआरए प्रकल्प, डम्पिंग ग्राउंड असे एक ना अनेक कळीचे मुद्दे. धारावी प्रकल्पातील अनेकांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याबाबतची चर्चा आहे. त्याला मुलुंडकरांचा तीव्र विरोध आहे. उत्तर पूर्व मुंबईत गेल्या 2 निवडणुकांपासून भाजपचं कमळ फुलतंय. 2009 राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांनी भाजपच्या किरीट सोमय्यांचा केवळ 2900 मतांनी पराभव केला. 2014 मोदी लाटेत भाजपच्या किरीट सोमय्यांनी पराभवाचा वचपा काढला. त्यांनी संजय पाटलांचा 3,00,000 मतांनी पाडाव केला. 2019 भाजपनं किरीट सोमय्यांचा पत्ता कापला आणि मनोज कोटक यांना रिंगणात उतरवलं. त्यांनी पाटलांना 2,25,00,000 मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर भाजपचे 3, शिवसेना ठाकरे गटाचे 2 आणि सपाचा 1 आमदार आहे. आता भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आणि मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. लोक तेवढी वाढलेली आहेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर काय वाढवलेलं नाही. रोड तेवढेच आहेत, पाणी तेवढंच आहे, लाईट तेवढीच आहे, त्यामुळे खूप जास्त समस्या झाली. ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे, तर हे अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर बनवून नंतर डेव्हलपमेंट केलं पाहिजे, पण हे उलटं झालं आहे. आता आम्ही कोणाच्याही कुठल्याही जाती धर्माच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही आहे. जे कामधंदे मुंबई महाराष्ट्रामधून दुसऱ्या राज्यात नेतात आहे त्याला आमचा विरोध आहे. गेल्या 10 ईशान्य मुंबईमध्ये प्रचंड विकास झालेला आहे, पण जो पंतप्रधानांचा विजन आहे की समाजाचा शेवटचा व्यक्तीपर्यंत विकास पोचला पाहिजे, ते ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही मेहनत इमानदारीने आणि ताकदीने करणार. मुलुंडपासून मानखुर्द शिवाजीनगर पर्यंत पसरलेल्या उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात 7,00,000 अधिक मराठी मतदार आहेत. त्या खालोखाल 2 ते 2.25 लाख मुस्लिम मतदार आहेत. जवळपास 2,00,000 गुजराती मतदार, 1,50,000 उत्तर भारतीय तसंच अन्य भाषिकांचा समावेश आहे. संजय पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यातील लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असं स्वरूप दिलं जात आहे. धार्मिक आणि जातीय राजकारणाचा पगडा उत्तर मुंबई मतदारसंघावर आहे. इथून जो उमेदवार येतो त्याची किंवा आघाडीची सत्ता ही देशावर येते असा आतापर्यंतचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड यंदाही कायम राहणार का यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. अमोल पेडणेकर, Zee24 तास, उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ.